वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक चौथे आपण अभ्यासत आहोत प्रकरणाचं नाव आहे सामाजिक संस्था या प्रकरणामध्ये एकूण पाच उपघटक आहेत त्यातील पहिले दोन उपघटक व्हिडिओ लेक्चर आपले पूर्ण झालेले आहेत ते आपण या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता आज आपण तिसरा उपघटक अभ्यासाला घेतला आहे विवाह विवाह म्हणजे काय आणि त्याची व्याख्या आणि विवाहाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत चला तर पाहूया आपण विवाह चौथ्या प्रकरणामधील तिसरा उपघटक आहे विवाह पहा हे एक विवाहाचं चित्र दिलेलं आहे हे तुम्हा तुम्ही पाहिलेलं आहे कुठेतरी समाजामध्ये आपल्याला दिसतं आसपास विवाह या सामाजिक संस्थेतून कुटुंबाचा पाया घातला जातो कुटुंबाचा पाया आहे विवाहानंतर पुढची पिढी निर्माण होते विवाह म्हणजे समाजमान्य लैंगिक व पुनरुत्पादनाच्या संबंधाची रचना होय विवाह म्हणजे काय तर नवीन पिढी जन्माला घालणं पुनर्उत्पादन करणं म्हणजे मुलं जन्माला घालणं ती रचना आहे विवाह ही एक सार्वत्रिक प्रथा मानली जाते समाजामध्ये सर्वच विवाह करतात आता विवाह न करण्याचं सुद्धा प्रमाण वाढू लागलेलं आहे व्याख्या पाहूया आपण हॉर्टन आणि हंट यांनी केलेली दोन किंवा अधिक व्यक्तीने एकत्र येऊन कुटुंब स्थापन करण्यासाठी समाजाने मान्यता दिलेली रचना म्हणजे विवाह ही कुटुंब निर्माण करायला मान्यता दिलेली आहे ही समाज मान्यता देतो त्याला दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येतात आणि कुटुंब निर्माण करतात हे समाजाने दिलेली मान्यता म्हणजे विवाह रॉबर्ट लोवी काय म्हणतात पाहूया समाज मान्य जोडीदारांमध्ये म्हणजे समाजाने मान्य केलेल्या जोड्या बऱ्याच अंशी कायमस्वरूपी असणाऱ्या सामाजिक बंधाला विवाह असे म्हणतात आणि बहुधा बऱ्याच वेळेला ते कायमस्वरूपी असतात कुठे कुठे घटस्फोट होतात पण कायमस्वरूपी असतात असे सामाजिक बंध त्याला विवाह असं म्हणतात ह्या दोन व्याख्या आपण पाहिल्या तिसरी व्याख्या पाहूया वेबस्टर डिक्शनरी व्याख्या आहे विवाह म्हणजे व्यक्तिगत नाते निर्माण करण्यासाठी दोन व्यक्तींनी जोडीदार म्हणून एकत्र येण्याला मिळालेली कायदेशीर व सामाजिक मान्यतेची प्रणाली होय ही व्याख्या जास्त परिपूर्ण वाटते की विवाह म्हणजे काय की व्यक्तिगत पर्सनल त्यांचं रिलेशन नातं निर्माण होतं दोन व्यक्ती जोडीदार म्हणून एकत्र येतात आणि त्याला कायदेशीर मान्यता असते विवाहाला आणि सामाजिक मान्यता सुद्धा असते ही प्रणाली आहे त्याला विवाह असं म्हणतात ऐतिहासिक परिप्रेक्षात व काही विशिष्ट कायदेशीर अखत्यारीत फक्त एक स्त्री व एक पुरुष यांचे जोडीदार म्हणून एकत्र येणे की एक स्त्री आणि पुरुष एकत्र येणं म्हणजे विवाह कायदेशीररित्या आणि सामाजिकरित्या विवाहाच्या विविध व्याख्यांमधून खालील सामायिक मुद्दे पुढे येतात एक सर्वसामान्य Uh, सामायिक असे मुद्दे व्याख्यातून पाहूया पहिला मुद्दा लैंगिक गरजांची पूर्ती होण्यासाठी निर्माण झालेला समाजमान्य संबंध म्हणून विवाहाकडे बघितले जाते की लैंगिक गरजा पूर्ण होतात विवाहाकडे अशा समाजमान्य संबंध म्हणून पाहिलं जातं दोन विवाहाचा मुख्य सामायिक हेतू प्रजनन म्हणजे मुलं जन्माला घालणं किंवा मुले जन्माला घालणे हा आहे प्रजननाचा हेतू आणि लैंगिक गरजांची पूर्तता तिसरा मुद्दा पाहूया सामायिक जोडीदाराची समाजमान्यता यातून भिन्न लैंगिक संबंधाचे तत्व अधोरेखित होते म्हणजे भिन्न लै लैंगिक तत्व म्हणजे स्त्री आणि पुरुषांनी विवाह करणे ही समाज मान्यता आहे विवाहाचा मुख्य हेतू जर प्रजनन मान मानला असेल तर स्त्री व पुरुषांमधील संबंधच इथे अपेक्षित आहे हे स्पष्ट होते म्हणजे विवाहाचा हेतू मुख्य हेतू प्रजनन जर असा मानला तर स्त्री पुरुषांचे संबंध अपेक्षित आहेत आज विवाहाची संकल्पना बरीच विस्तृत झाली आहे खूप व्यापक झालेली आहे संकल्पना आजच्या काळात समलिंगी संबंधाचाही त्यात अंतर्भाव होत असतो म्हणजे स्त्री स्त्री आणि पुरुष यांचाही या <God> या पुरुष 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 विवाह याचा अंतर्भाव होतो आजच्या काळात समलिंगी विवाह म्हणजे समलिंगी व्यक्तीकडे शारीरिक भावनिक व लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणाऱ्या दोन स्त्री किंवा दोन पुरुष म्हणजे समलिंगी स्त्री अथवा पुरुषांचा विवाह म्हणजे स्त्री स्त्रीचा विवाह आणि पुरुष पुरुषाचा विवाह लैंगिकदृष्ट्या एकमेकांच्याकडे आकर्षित होतात ते शारीरिक भावनिक आणि लैंगिक दृष्टीने आजकाल हे सुद्धा समाज मान्य होऊ लागलेलं आहे आता पाहूया आपण विवाहाचे वेगवेगळे प्रकार पाहूया कुटुंबाप्रमाणे जवळपास सर्व मानवी समाजात या जा जा वेग वेग वे ना त्या स्वरूपात विवाह ही संस्था दिसून येते विवाह ही संस्था समाजात दिसते ऐतिहासिक दृष्टीने विचार केला तर असे दिसून येते की वेगवेगळ्या समाजांमध्ये विवाहाच्या भिन्न स्वरूपाच्या प्रथा व प्रणाली आहेत वेगवेगळ्या समाजामध्ये चालीरीती प्रथा वेगवेगळ्या आहेत विवाहाचे हे विविध प्रकार मुख्यतः जोडीदारांची संख्या तसेच कोण कोणाशी विवाह करू शकतो किंवा कि शकत नाही यासंबंधी असणाऱ्या नियमांच्या आधारे दिसून येतात आता विवाहाचे प्रकार कशाच्या आधारावर केलेले आहेत तर जोडीदारांची संख्या आणि कोण कोणाशी विवाह करू शकतो किंवा करू शकत नाही याच्या आधारे हे प्रकार केलेले आहेत आता पाहूया आपण जोडीदारांच्या संख्येच्या आधारावर विवाहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत म्हणजे जोडीदारांची संख्या किती त्यावर आधारित आता त्यामध्ये पहिला प्रकार आहे एकविवाह पद्धती एकविवाह पद्धती म्हणजे एका वेळी एकाच व्यक्तीशी किंवा जोडीदाराशी होणारा विवाह एकाच व्यक्तीशी विवाह म्हणजे एकविवाह पद्धती या प्रकारात पुरुषाला एका वेळी एकच पत्नी असू शकते किंवा स्त्रीला एकाच वेळी एकच पती असू शकतो एकविवाह पद्धती आपल्यातील बहुतांश जनासाठी एकविवाह हा विवाहाचा प्र सर्वात परिचित प्रकार आहे आपल्याला हाच प्रकार सर्वात परिचित आहे समाजमान्य आपल्या बहुतालच्या समाजामध्ये जर टाकली तर असं दिसतं आपल्या आजूबाजूला आपण जर टाकली तर आपल्याला असं दिसून येतं की एकविवाह ही सर्वात मान्यता पावलेली व लोकप्रिय पद्धत आहे ही लोकप्रिय पण आहे आणि सर्वात समाजला मान्यता असलेली विवाहाची पद्धती एकदा विवाह केल्यानंतर व्यक्ती शेवटपर्यंत त्याच जोडीदाराबरोबर राहते कुटुंबाच्या बहुतांश समाजशास्त्रीय व्याख्यांमध्ये देखील एकविवाह संबंधात असणाऱ्या दोन प्रौढ व्यक्तींमधील कौटुंबिक संबंधच अधोरेखित केलेले दिसतात आणि वेगवेगळ्या व्याख्या ज्या समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा एकविवाहाचाच जा जास्त उल्लेख आहे दोन प्रौढ व्यक्तींमधील कौटुंबिक संबंध निर्देशित केलेले आहेत त्यांनी अनेक एक समाजात एकविवाह पद्धतीला संरक्षण देणारे कायदेही केले आणि तसे कायदे पण केलेले आहेत एक पत्नी एक पती अशा पद्धतीचं एकविवाह पद्धतीला कायद्याने पण संरक्षण आहे दुसरा प्रकार आहे बहुविवाह पद्धती यात एकाच वेळी एकापेक्षा जास्ती जोडीदारांबरोबर विवाह केला जातो बहुविवाह पद्धती दोन वेगवेगळे ले प्रकार आढळतात म्हणजे बहुविवाह म्हणजे जा एकापेक्षा जास्त जोडीदारांबरोबर विवाह करणं त्यात दोन प्रकार आहेत एक आहे बहुपती विवाह म्हणजे एकापेक्षा अधिक पती असणं यात एकाच वेळी एका स्त्रीचा एका विवाह एकापेक्षा अधिक पुरुषांबरोबर होतो ही पद्धत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढण्याचा एक मार्ग म्हणून म्हणजे एका स्त्रीचा विवाह अनेक पुरुषांशी होतो तर आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी असू शकतं हे ही प्रथा आणि स्त्रियांची संख्या पण कमी झाली तर असं असू शकतं अतिदारिद्र्य व कंगालपणामुळे एका पुरुषाला पत्नी व मुलांचे पालन पोषण करणे कठीण झाल्यामुळे एकापेक्षा अधिक पुरुषांकडे ती जबाबदारी जाते म्हणजे मुलं बाळ सांभाळणं जबाबदारी पार पाडणं कठीण जातं अनेक जण मिळून एक पत्नी सांभाळतात असा त्याचा अर्थ अतिदारिद्र्यात जगणाऱ्या समूहावर आपली लोकसंख्या मर्यादित ठेवायचा दबावही असतो आणि लोकसंख्याही त्यांना द मर्यादित ठेवायची असते कारण आर्थिक दृष्टीने ते खूप अपरावलंबी असतात दारिद्र्यात असतात अशा परिस्थितीत बहुपती विवाह पद्धती सोयीस्कर ठरू शकते अशा वेळेला ती पद्धती सोयीची ठरते आर्थिकदृष्ट्या जर गरिबी असेल तर दुसरा प्रकार आहे बहुपत्नी विवाह यात एक पुरुष एका एक वेळी म्हणजे पुरुष एकच पण पत्नी अधिक एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करतो ही प्रथा म्हणजे बलवान पुरुषांसाठी पुनरुत्पादनाच्या साधनांवर नियंत्रण ठेवण्याचे व समूहातील नातेसंबंधही स्वतःच्या फायद्यासाठी नियंत्रित ठेवण्याचे एक साधन आहे पूर्वीच्या काळी ही प्र प्रथा होती अशी की एक पुरुष आणि एक स्त्रियांशी विवाह करत असे म्हणजे त्यासाठी नातेसंबंध स्वतःच्या फायद्यासाठी ठेवण्याचे हे एक खरं तर साधन होतं काही समाजात व्यक्तींना आपला जोडीदार निवडण्याचे स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य असते काही समाजामध्ये लग्न कधी आणि कोणाबरोबर करायचे हे ठरवण्यात कुटुंब फारशी महत्त्वाची भूमिका बजावत नाही काही ठिकाणी असं आहे के ही, ही की आपला जोडीदार ते स्वतः निवडतात कुटुंबाचा सहभाग कमी असतो दुसरीकडे मात्र काही दुसऱ्याही समाजामध्ये काही असं दिसून येतं की काही समाजात विवाहासंबंधी काटेकोर नियम असतात कोण कोणाशी लग्न करायचे किंवा करायचे नाही या यासंबंधीचे नियम कडक आहेत कोणी कोणाशी करायचं किंवा करायचं नाही याचे नियम असतात काही समाजात त्यामुळे व्यक्तीचे निवडीचे स्वातंत्र्य मर्यादित होते म्हणजे व्यक्तीला निवड करण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्यावर मर्यादा येते जोडीदाराच्या निवडीच्या संदर्भातील निर्णय मुख्यत्वे पालक किंवा नातेवाईक घेतात म्हणजे मुलाचा किंवा मुलीचा विवाहाचा निर्णय पालक घेतात कोणाचा विवाह कोणाशी होऊ शकतो किंवा शकत नाही या संदर्भात असणाऱ्या नियमांच्या अनुषंगाने विवाहाचे दोन प्रकार दिसतात आता यातही आणखी विवाहाचे दोन प्रकार आहेत की कोणाचा विवाह कोणाशी होऊ विवा शकतो आणि कोणाशी होऊ शकत नाही असा संदर्भ घेऊन दोन प्रकार केलेले आहेत त्यातला पहिला हो प्रकार आहे अंतर्गत विवाह याच स्वतःच्या विशिष्ट सांस्कृतिक समूहातील व्यक्तीशी केला जाणारा विवाह संमत असतो म्हणजे असा सांस्कृतिक समूह असतो की त्या त्या समाजातच त्यांनी विवाह करायचा उदाहरणार्थ त्या त्या, त्या जातीमध्ये त्यांच्या पंथामध्ये किंवा आदिवासी जमाती त्यांच्या जमातीतच विवाह करतात तो अंतर्गत विवाह दुसरा आहे बहिर्गत विवाह यात स्वतःच्या समूहाच्या बाहेरील व्यक्तीशी विवाहाला पसंती असते उदाहरणार्थ गोत्रा बाहेरील विवाह वेग म्हणजे वेगळ्या जातीमध्ये विवाह अशा पद्धतीने बहिर्गत विवाह अंतर्गत आणि बहिर्गत असे हे दोन प्रकारेचे आहेत आणखी एक विवाहाचा प्रकार आहे अनुलोम व प्रतिलोम विवाह विवाह हा सामान्यतः समान दर्जा असणाऱ्या दोन व्यक्तींचा होतो दर्जा कुटुंब जेव्हा विवाहाची जमवाजमी करतात तेव्हा दर्जा समान पाहतात वर आणि वधूच्या सामाजिक दर्जावरून अनुलोम आणि प्रतिलोम असे विवाहाचे दोन प्रकार सांगता येतील म्हणजे सामाजिक दर्जावरून हे प्रकार केलेले आहेत अनुलोम आणि प्रतिलोम म्हणजे त्या दोघांचं सामाजिक स्तर काय आहे आणि विवाहामुळे तो उंचावणार अथवा खालावणार आहे यावरून विवाहाचे हे दोन प्रकार ठरतात म्हणजे सामाजिक स्तर काय आहे त्या दोन कुटुंबाचा आणि विवाहामुळे तो उंचावणार आहे सामाजिक दर्जा किंवा कमी होणार आहे यावरून हे विवाहाचे दोन प्रकार आहेत त्यात अधिक माहिती आपण आता घेऊया म्हणजे काय ते अनुलोम विवाह प्रकारात वरच्या जातीतील पुरुषाचा विवाह खालच्या जातीतील स्त्रीबरोबर होतो अनुलोम म्हणजे काय तर पुरुष वरच्या जातीतील असेल आणि स्त्री खालच्या जातीतील असेल या विवाहामुळे त्या स्त्रीचा सामाजिक दर्जा उंचावतो याविरुद्ध जेव्हा निम्न स्तरातील पुरुष म्हणजे पुरुष खालच्या स्तरातील आणि उच्च स्तरातील स्त्रीबरोबर विवाह करतो तेव्हा हा प्रतिलोम विवाह म्हणतो याला प्रतिलोम म्हणतात म्हणजे पुरुष खालच्या स्तरातील आणि स्त्री उच्च स्तरातील असेल तर प्रतिलोम विवाह या विवाहामुळे कनिष्ठ स्तरातील पुरुषाला वरिष्ठ सामाजिक स्तरामध्ये प्रवेश मिळतो असे अनुलोम आणि प्रतिलोम विवाहाचं स्वरूप आहे आता तुम्हाला इथे उपक्रम दिलेला आहे पहिला यामध्ये प्रतिलोम विवाहाला समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध का होतो याची वृत्तपत्र बातम्या चित्रपट इत्यादींच्या सहाय्याने चर्चा करा की प्रतिलोम विवाह याचा अर्थ पुरुष खालच्या जातीतील स्त्रीवरच्या जातीतील याला विरोध का होतो समाजामध्ये याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे चर्चा करायची आहे असे चित्रपट पण आलेले आहेत पहा हे तुम्हाला माहीत आहे का भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे सत्याहत्तर नुसार आता हा कायदा आहे तो कायदा काय म्हणतो पाहूया समलैंगिक संबंध हा गुन्हा ठरवला होता अठराशे एकसष्टमध्ये मध्ये ब्रिटिशांनी हे कलम लागू केलं होतं समलिंगी विवाहाला बेकायदेशीर होतं गुन्हा होता तो या कलमानुसार समलैंगिकता हा अस्वाभाविक गुन्हा मानण्यात आला व त्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली हे एक अठराशे एकसष्टमध्ये इंग्रजांनी केलेला कायदा मात्र सप सहा सप्टेंबर दोन हजार अठराच्या निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने तीनशे सत्याहत्तर कलमातील शिक्षेची तरतूद रद्द केली म्हणजे दोन हजार अठरामध्ये शिक्षेची तरतूद रद्द केलेली आहे त्या कायद्यामध्ये प्रौढ व्यक्तींमधील खाजगी संमतीने होणाऱ्या समलिंगी संबंधाला न्यायालयाने मान्यता दिलेली आहे म्हणजे समलिंगी संबंधाला न्यायालयाने मान्यता दिली या प्रकारची लैंगिक इच्छा देखील नैसर्गिक असू शकते आणि व्यक्तीचे त्यावर काही नियंत्रण नसते त्यामुळे या वर्तनाला गुन्हा मानता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले म्हणजे हा समलिंगी संबंधाला मान्यता दिली आणि तो गुन्हा नाही त्याला शिक्षा होणार नाही अशी मान्यता दिली निर्णय दिला टाइम्स ऑफ इंडियामधून ही माहिती घेतली आहे चार ऑक्टोबर दोन हजार अठराच्या एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून समलिंगी तसेच लिंग परिवर्तन करून घेतलेल्या व्यक्तींमधील संबंधाची व त्यांच्यातील विवाहाची बरीच चर्चा होत आहे आज तर आजच्या काळात तर खूप होत आहे की ज्यांनी लिंग परिवर्तन करून घेतलं म्हणजे स्त्रीचा पुरुष झालाय किंवा पुरुषाचं स्त्री पुरुष आहे असं रक्तसंबंधावर आधारित कुटुंबाच्या पारंपरिक चौकटीपेक्षा हा जाणीवपूर्वक निवड करून निर्माण कुटुंब कुटुंबसंबंधाचा प्रकार आहे म्हणजे जाणीवपूर्वक असं कुटुंब निर्माण आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा डेन्मार्क हा जगातील पहिला देश ठरला म्हणजे समलिंगी विवाहांना मान्यता देणारा देश डेन्मार्क औपचारिक कायदेशीर मान्यता म्हणजे समलिंगी जोडप्यांना सामाजिक मान्यता देण्याचा प्रयत्न तसेच आरोग्यसेवा वारसा हक्क मालमत्तेचा अधिकार अशा क्षेत्रात आणि असे संबंध लक्षात घेऊन या लोकांना सेवा पुरवल्या जावा, जावात जाव्यात या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत म्हणजे या जोडप्याना सुद्धा सामाजिक मान्यता देण्याचा सा प्रयत्न सुरू झालेला आहे आरोग्य सेवा वारसा हक्क मालमत्तेचे अधिकार सगळ्या बाबीत त्यांना या सेवा मिळतील असे प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी तुम्हाला उपक्रम दुसरा दिलेला आहे वर्गात छोटे गट पाडून वृत्तपत्रे मासिके व इंटरनेटवरील विवाहविषयक हो जाहिराती बघा तुम्हाला काय वाटले त्याची एक त्याची एकमेकांबरोबर चर्चा करा म्हणजे जाहिराती पाहून चर्चा करायची आहे भारतात आजही अंतर्गत विवाह पद्धती लागू पडते असे तुम्हाला वाटते का अजूनही याबाबत तुम्ही चर्चा करायची अंतर्गत बहिर्गत किंवा समलिंगी विवाह याबाबत तुम्ही गट पाडून चर्चा करायची आहे आता आपण पाहूया कुटुंब नातेसंबंध आणि विवाह कुटुंब म्हणजे प्रत्यक्ष नातेसंबंधांनी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह होय नातेसंबंधांनी जोडला गेलेला समूह व्यक्तीमधील हे नातेसंबंध विवाहातून किंवा मग रक्त संबंधाच्या सूत्रांमधून जोडले जातात विवाहातून विवा ही नातेसंबंध जोडली जातात विवाह म्हणजे केवळ दोन प्रौढ व्यक्तींमधील समाजमान्य लैंगिक संबंध एवढाच मर्यादित नसून त्यातून अनेक व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात विवाहातून दोन कुटुंब एकमेकांशी जोडली जातात ज्या कुटुंबात ज्या कुटुंबात व्यक्तीचा जन्म होतो ते त्याचे प्राथमिक कुटुंब असते तर ज्या कुटुंबात विवाह होतो ते सातत्यात ते सातत्याचे कुटुंब असते सातत्याचं कुटुंब दुसरं रक्तसंबंधाने बांधलेले नातेवाईक रक्तसंबंधी म्हणून तर विवाहातून जुळलेले आपत सगळे सोयरे म्हणून ओळखले जाते विवाहातून जे निर्माण होतात नाते ते आपत सगळे सोयरे म्हणतात त्यांना आजच्या झपाट्याने बदलत्या युगात देखील व्यक्तींमधील प्राथमिक स्वरूपाचे बंध निर्माण करणाऱ्या व टिकवणाऱ्या संस्था म्हणून कुटुंब आप्तसंबंध विवाह संस्थेकडे पाहिलं जातं म्हणजे आजचा किती जरी काळ बदलत असला तरी पण प्राथमिक स्वरूपाचे हे बंद असतात आणि ते टिकवणारी पण संस्था हे आहे कुटुंब आप्तसंबंध आणि विवाह संस्था ही देखील आहे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत चौथ्या प्रकरणातील चौथा उपघटक अर्थव्यवस्था आणि काम धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सब्सक्राइब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल अभ्यासासाठी शुभेच्छा